गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुग्रामला लागून असलेल्या सोहना इथे ही घटना घडली आहे. जीवे मारण्याची धमकी देत एका 14 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्या लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. सर्व आरोपी सध्या फरार आहेत. आरोपींनी ओळखून येऊ नये म्हणून आपले तोंड बांधले होते. पोलिसांनी कलम 363 आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. सध्या पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आरोपी हे मुलीचे नात्याने भाऊ लागतात अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरातील इतर सदस्य बाहेर गावी गेले होते. पीडिता लहान भावंडांसोबत घरी एकटीच होती. दरम्यान अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता असल्याचं लक्षात येताच पीडितेच्या काकाने शोधाशोध सुरू केली. काही वेळातच घरासमोर बांधकाम सुरू असलेल्या घराचे गेट उघडं असल्याचं त्यांना दिसले. तिथून काही मुलं धावत आली. त्याचवेळी त्यांच्या पीडित मुलगीही रडत घराबाहेर आली. काकांनी विचारल्यानंतर मुलींनी पीडित सांगितले की 5 तरुणांनी तिला जबरदस्तीने घरातून उचलून समोरील घरात नेले आणि तिच्या केला. मुलीने ओरडण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने तिच्या तोंडाला कापड बांधले.